नमस्कार मैत्रिणींनो, मी रुद्राक्षी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते सात्विक मेजवानी मध्ये। आज आपण एक प्रकारचा पराठा बनवणार आहोत, ज्यामध्ये भरपूर भाज्यांसोबत पनीर आणि चीजचा वापरही आपण करणार आहोत। त्यामुळे या पराठ्यापासून आपल्याला फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळणार आहे। चला तर मग लगेचच सुरू करूयात पराठा बनवायला। यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मोठे बटाटे, साल काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, एक वाटी गाजर, एक वाटी भरून फ्लावरचे तुकडे आणि एक वाटी ग्रीन पीस। हे सगळं मी कुकरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि यामध्ये मी आता अर्धी अर्धी वाटी पाणी प्रत्येकी टाकून याला कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन उकडून घेणार आहे। आणि हे पहा, आपल्या सर्व भाज्या छान उकडून मऊ झालेले आहेत। आता या भाज्यांना एका चाळणीमध्ये टाकून याचे सर्व पाणी निथळू द्यायचे आहे। सर्व पाणी खाली ठेवलेल्या भांड्यात निथळले आहे आणि हे पाणी आपण फेकून न देता कणिक मळण्यासाठी वापरणार आहोत। ज्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या भाज्यांना चमच्याने छान स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात व्यवस्थित मऊ होतील। मी येथे पाव भाजी स्मॅशरचा उपयोग करून भाज्या छान मऊ स्मॅश करून घेतलेल्या आहेत। नंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून या तेलामध्ये दोन चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट टाकून एक ते दोन मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच तेलात एक चमचा गरम मसाला, एक चमचा जिरे पावडर, दोन चमचे धणे पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून तसेच चवीप्रमाणे मीठ टाकून हा सर्व मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता या व्यवस्थित परतलेल्या मसाल्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि या सर्व भाज्या टाकून या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहेत। आपण एक गोष्ट लक्षात घेतली असेल की या मसाल्यामध्ये आपण हळद किंवा लाल तिखट याचा वापर केलेला नाहीये, कारण जेव्हा पराठा तयार होईल त्या पराठ्याला गाजरचा लाल रंग, ग्रीन पीसचा हिरवा रंग आणि पनीर आणि चीजचा पांढरा रंग अतिशय उठून दिसेल। भाज्या 2 ते 3 मिनिटांपर्यंत व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यात मी 200 ग्रॅम पनीर आणि 100 ग्रॅम चीजचा वापर केलेला आहे। गॅस बंद करून चीज आणि पनीर टाकून या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करावे। चीज आणि पनीरच्या वापरामुळे घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा पराठा सर्वजण आवडीने खातील, हे मात्र नक्की। सगळ्यात शेवटी यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर यात मिक्स करणार आहे, जेणेकरून याचा हिरवा रंग अजूनही उठून दिसेल आणि याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू पण वाढेल। मी येथे अर्ध्या तासापूर्वी चपाती किंवा फुलक्यासाठी जी कणिक असते तशी कणिक मळून मी बाजूला ठेवली होती। आता त्या कणकेचा एक गोळा घेऊन त्याची एक छोटीशी लाटी करून अशा प्रकारे भाजींचे सारण भरून ही लाटी व्यवस्थित बंद करावी। हाताने व्यवस्थित गोल आकार देऊन थोडेसे गव्हाचे पीठ टाकून हलक्या हाताने लाटण्याने पराठा लाटून घ्यावा। लाटीमध्ये सारण भरपूर भरल्याने हा पराठा थोडासा जाडच असेल। तव्याला थोडेसे बटर लावून त्या बटरवर हा लाटलेला पराठा व्यवस्थित खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। वरून पण थोडेसे तूप किंवा बटर सोडावे, जेणेकरून पराठा छान खरपूस भाजला जाईल। आणि मैत्रिणींनो, असे इनोव्हेटिव्ह रेसिपीज पाहण्यासाठी तुम्हाला फक्त सात्विक मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे
आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून माझ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि हा आपला पराठा देखील छान फुगलेला आहे, छान खरपूस भाजूनही झालेला आहे। असे छान खरपूस भाजलेले गरमागरम पराठे सकाळच्या नाश्त्याला सर्वांनाच आवडतील। तसेच असे पराठे मुलांच्या डब्यात देखील आपण देऊ शकतो। तर मग मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आणि मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ही नक्की आवडेल। आणि जर आवडली तर कमेंट करून मला कळवायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटेन एका नवीन रेसिपी सोबत सात्विक मेजवानी मध्ये। आणि हा पहा आपला पराठा मस्त छान फुगलेला आहे, पनीर, चीज आणि सगळे व्हेजिटेबल्स मस्त पराठ्यामध्ये दिसत आहेत।